नमस्कार, रुचकर स्वादे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत तांदळाचं पीठ आणि मक्याचं पीठ याचं मिक्स पापड. तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहून घेऊया. हे तांदळाचं पीठ एक ग्लास घेतलेलं आहे, अर्धा ग्लास मक्याचं पीठ घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि पोहे खायचा अर्धा चमचा पापडखार घेतलेला आहे. आणि आपल्याला प्लेन पापड बनवायचे, त्यामुळे याच्यामध्ये कुठलंही काही म्हणजे जिरे किंवा असं काही टाकायचं नाही. चला तर मग आता हे बनवायला घेऊया. तरी अशा प्रकारे मी कढई ठेवली, ही जाड कढई आहे बुडाला, त्याच्यामुळे खाली लागत नाही म्हणजे चिटकत नाही, त्यामुळे हे ठेवलेले आहे मी. तुमच्याकडे जे जाड बुडाचं आहे ते ठेवू शकता. अगदी थोडंसं 2-3 थेंब असं तेल टाकून घ्यायचं म्हणजे खाली चिटकवून नाही म्हणून. आणि ज्या ग्लासनं आपण पीठ घेतले त्याच ग्लासनं 1.5 पाणी घालायचं, म्हणजे 1.5 ग्लास. हे 1 ग्लास आणि ही 1/2 ग्लास. आणि ह्या पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची. आपण याच्यामध्येच पापडखार आणि मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ चवीनुसार चेक करून टाकायचं आहे. साधारण 1/2 चमचा मीठ लागतं याला 1.5 ग्लाससाठी. हे छान उकळी येऊ देऊ. तर हे पाण्याला अशा प्रकारे उकळी आली की मी दोन्ही पिठं मिक्स करून घेतलेत. आता आपण याच्यामध्ये असं थोडं थोडं टाकून हलवून घ्यायचं आहे. हे पीठ जे आहे ते आपण खालचा भाग वरती करून घेऊयात, म्हणजे छान उकडला जातं सर्व बाजूंनी. एकदम स्लो गॅसवर आपण हे 5-6 मिनिट ठेवून द्यायचं आहे. पॅक बसेल अशी प्लेट झाकायची आणि साईडनं असा ओला वगैरे कपडा करून किंवा याच्यावर असं, जेणेकरून वाफ बाहेर निघणार नाही. अशा प्रकारे 5-6 मिनिटासाठी ठेवून द्यायचं. तर आपले 5-6 मिनिट झालेत, आता आपण हे काढून घेऊयात. हे बघा, एकदम मस्त असं पीठ शिजले. हे बघा, आणि असं बघितलं तरी कळत आहे किंवा तुम्हाला नाहीच कळलं तर पाण्यामध्ये टाकून बघा. हे बघा, हे अशा प्रकारे. आता आपण हे दुसऱ्या ह्याच्यामध्ये काढून घेऊयात आणि छान असं मळून घ्यायचं आहे. आता आपण आणि थोडं थोडं फक्त हाताला चिकटू नाही एवढंच तेल लावायचं, जास्त तेल लावायचं नाही. आपण याला तेल लावून घेऊयात आणि त्याच्यावर मळून घ्यायचं आहे छान असं. किंवा एखाद्या तुम्हाला वाटलं तसं तर एखाद्या कॅरीबॅगमध्ये टाका आणि त्याच्यामध्ये टाकून मळून घ्या. किंवा एखादी प्लेट वगैरे जरी घेतली तरी चालतं, आता फिरवायला बरं पडतं. एकदम मस्त पातळ पातळ आणि खूप छान होतात चवीला. आणि थोडंसं सावली जरी सुकून तुम्ही उन्हात नेऊन टाकलं तरी चालतं.
एकदम पातळ असे होतात. आणि हे परत किंवा हे असं कपडा अंथरायचा काहीतरी पातळ असा त्याच्यावर असं टाकून घ्यायचं आणि तिथल्या तिथं असं काढायचं. खूप नाजूक असे होतात ते पापड. आणखीन मी करून दाखवते तुम्हाला एक दोन. किंवा तुमच्याकडं पुरी प्रेस वगैरे जरी असेल तरी त्यांनी केलं तरी चालतं. लहान मोठ्या आकारामध्ये जसं आवडतील तशा प्रकारे केलं तरी चालतं. जितकं पातळ कराल किंवा छान असं खुशखुशीत आणि छान फुगतात. आता मी काढून घेते. हे असे सहज असे जे पटकन निघतात हे बघा अशा प्रकारे. पण पातळ झाल्यामुळे त्याच कपड्यावर टाकून घ्यायचे. खूप मोठी जर केली तर तळताना परत खूप फुलते छान, त्यामुळे असे ह्या साईजच्या करून घ्यायच्या म्हणजे कढईमध्ये बसतात. आणि ही जी पेपर आहे पातळ असेल ना असं उचलून उचलून लाटता येतं. हे बघा अशा प्रकारे मी करून घेते सर्व पापड आणि सुकल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे मी करून घेते सर्व पापड आणि सुकल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. तर आता आपण हे जे तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लोअर म्हणजे मक्याचं पीठ आहे त्याचे पापड बनवलेले आपण हे तळून घेऊयात. हे बघा चार पट नाही तर पाच पट असे फुलतात हे पापड. हे बघा इतके छोटासा पापड पण एकदम मस्त असा होतो, कढईमध्ये सुद्धा बसत नाही. आणखीन एक तळून दाखवते मी तुम्हाला. हे बघा पांढरा शुभ्र आणि खायला पण खूप मस्त असे होतात. तर तुम्ही पाहू शकता. आणि हे ह्या पापडाला जी आहे ती उन्हामध्ये जास्त टाकायची गरज नाही, फॅनखालीच बनवून असं थोडेसे सुकले की थोडेसे ऊन दाखवलं तरी चालते. म्हणजे एखाद्या वेळेस आता पावसाळ्यात जर तुमचे पापड संपले किंवा करायचे वाटले तर हे सालाचे 12 महिने कधीही करू शकता. आणि इतके मस्त होतात, चार पट नाही तर पाच पट फुलले जातात हे पापड. आणि अशा प्रकारे तुम्ही कधीही बनवले नसतील तांदळाचं पीठ आणि मक्याचं पीठ मिक्स करून असे पापड. तर हे बघा हे अशा प्रकारे झालेले आणि हे लाटून पापड केलेत. तर मी कसे बनवले ते तुम्ही व्हिडिओमध्ये व्यवस्थित पाहून घ्या आणि अशा प्रकारे बनवा. आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आणि हे पहा बघू शकता. तर हे चार पट नाही तर पाच पट इतके छोटेसे पापडाचं. हे बघा एवढे छोटे पापड आणि दीड ग्लास पापड म्हणजे पिठामध्ये 50 ते 55 पापड झालेले आहेत. तर हे अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.